नमस्कार मंडळी, मी आलो पाचगणी फेस्टिवल मध्ये पाचगणीला आणि त्या ठिकाणी वेगवेगळी झाडांची फळांची झाडं मला बघायला मिळाली। हे अशा प्रकारचं फळ आहे, त्याला मिरॅकल नाव दिलेलं आहे। त्याचं हे अशा प्रकारचं झाड आहे। त्याच्यानंतर हे वेगळ्या प्रकारचं एक फळ आहे, त्याचं फणसासारखं एकदम असं पूर्ण त्या टाइपचं झाड आहे। हे आहे चेरीचं झाड। चेरीचं झाड तुम्ही बघा, कधी बघितलं असेल नसेल, हे चेरीचं झाड आहे। त्यानंतर लिची हे फळ आपल्याकडे आढळतं, ते अशा प्रकारचं असतं, त्याचे झाडं या प्रकारचे आहेत। त्यानंतर हे वेगळ्या प्रकारचं फूड आहे, त्याचे एक हे झाड आहे। हे एक वेगळ्या प्रकारचं झाड इथं आढळलं। हे आपलं नेहमीचं तुती, ज्याला आपण मलबेरी म्हणतो, ते अशा प्रकारचं फळ असतं, आपल्याला माहिती आहे, रेशीम उद्योगामध्ये आपण वापरतो। आणि हे पॅशन फ्रूट म्हणून एक वेगळं फळ आहे, जे कोकम म्हटलं जातं, ते कोकमचं हे झाड आहे। बघा, या अशा प्रकारे कोकमचं झाड असतं। असे वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी आहेत। म्हणजे पांढरं जांभूळ आहे ते एक, त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी फ्लेवर म्हटला जो पेरू असतो त्याचं झाड इथं आहे। त्याच्यानंतर एक नेहमीप्रमाणे जो आपला पेरू असतो वेगळ्या प्रकारचा, त्याचं हे अशा प्रकारचं झाड आहे। खूप वेगळ्या प्रकारचे झाडं मला या ठिकाणी बघायला मिळाले। हे ॲव्हॅकॅडो नावाचं फ्रूट आहे, जे परदेशी फळ म्हटलं जातं, त्याचे हे असं झाड असतं। किंवा कोकम, आणि हे बघा, हे वेगळ्या प्रकारचं कोकम, त्याचं एक असं झाड असतं जे कोकणामध्ये आढळतं। एक वेलचीचं झाड आहे, म्हणजे इलायची कडीपत्ता आपण याला आपण वेलदोडं म्हणतो, त्याचं झाड आहे। हे दालचिनीचं झाड आहे, हे ऑलस्पाइसचं झाड आहे, हे लवंगाचं झाड इथं आहे बघा। असं वेगवेगळ्या प्रकारची झाडं मला पाचगणी फेस्टिवलमध्ये बघायला मिळाली।